ॲपल वापरकर्ते जे iOS 9 किंवा त्याहून अधिक जुन्या ऑपरेटिंग सिस्टमचा फोन वापरत असतील तर त्यांच्या फोनवर आता व्हॉट्सॲप चालणार नाही. ही माहिती कंपनीने आपल्या फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स या पेजवर दिली आहे. तुमच्या फोनवर व्हॉट्सॲपचा बॅकअप कसा घ्याल हे जाणून घेण्यासाठी लोकमत ऑक्सिजन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. आता होत आहे असं की व्हॉट्सॲप अधूनमधून जुन्या iOS फोन्समधून आपला सपोर्ट काढून टाकते. यावेळी iOS वापरकर्त्यांची पाळी आली आहे. कंपनीने आपल्या फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स पेजवर स्पष्टपणे लिहिलं आहे की व्हॉट्सॲप 9 किंवा त्याहून जुन्या iOS कार्य करत असलेल्या डिव्हाइसवर चालणार नाही. याचा अर्थ असा की तुम्हाला सॉफ्टवेअर व्हर्जनला 10 किंवा त्यापेक्षा हाय व्हर्जनवर अपडेट करावं लागेल. व्हॉट्सॲपचं स्वतः सामान्य प्रश्नपृष्ठ आहे, त्यावर असं म्हटलं आहे की व्हॉट्सॲप यापुढे iOS 9 किंवा पूर्वीचं समर्थन करणार नाही. आयफोनवर व्हॉट्सॲप वापरण्यासाठी तुमच्या फोनवर iOS 10 किंवा त्यानंतरचं असणं सॉफ्टवेअर अपडेट आवश्यक आहे. व्हॉट्सॲपने आपल्या फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स पेजवर लिहिले की व्हॉट्सॲपच्या सर्व फीचर्सचा अधिक चांगला अनुभव घेण्यासाठी आपण आपल्या फोनवर iOS ची नवीन आवृत्ती वापरण्याची शिफारस आम्ही करतो. आयफोनच्या सॉफ्टवेअर अपडेटबद्दल ॲपल सपोर्ट वेबसाईटवर जाण्यासाठी सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आयफोन 4S सध्या iOS 9 कार्य करीत आहेत. या मालिकेत कंपनीने iOS 10 दिलेला नाही आहे. हे दर्शवतं की iPhone 4S किंवा पूर्वीचे मॉडेल चालवणारे वापरकर्ते यापुढे व्हॉट्सॲप चालवण्यास सक्षम नसतील. आपण iPhone 5 आधी मॉडेल देखील वापरत असल्यास आम्ही शिफारस करतो की आपण आपल्या शॅट्सचा iCloud बॅकअप घ्या. यानंतर आपण त्यांना नवीन डिव्हाइसमध्ये रिस्टोअर करू शकता. iCloud व्हॉट्सॲपचा बॅकअप कसा घ्यावा? आपण खाली नमूद केलेल्या चरणांचा वापर करून आपले व्हॉट्सॲप चॅट्सचा iCloud बॅकअप तुम्ही घेऊ शकता आणि मग तो एका नवीन डिव्हाइसवर रिस्टोअर करू शकता. आपल्या चॅट्सच्या मॅन्युअल बॅकअप घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपच्या सेटिंग्सवर जायचं आहे आणि तिथे चॅट्सवर टॅप करायचं आहे. त्यानंतर चॅट बॅकअपवर टॅप करा आणि बॅकअप नाववर टॅप करा. सो तुमचा जर ॲपल आयफोन ऑपरेटिंग सिस्टीम 9 किंवा त्याहून अधिक जुनं असेल तर तुम्हाला ते चेंज करावं लागेल, अन्यथा तुम्हाला व्हॉट्सॲप वापरता येणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, लोकमत ऑक्सिजन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. रुपाली शिंदे, लोकमत ऑक्सिजन, मुंबई.